सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. निपक्ष परकडपणा, आमचे सूत्र तरुण भारत सीमा भागाचे मुखपत्र. या तरुण भारतने 100व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. वाङ्मय चर्चा मंडळ येथे 1918 पासून ते 2018 पर्यंतच्या पेपरचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे आणि या प्रदर्शनाला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. हे प्रदर्शन पाहून अनेक लोकांना जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. आज शनिवार प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी बेळगाव शहर व परिसरातील बहुसंख्य नागरिक, विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व तरुण भारतच्या वाचकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन या प्रदर्शनाचा लाभ घेतला. एकंदरीत हे प्रदर्शन सर्वांसाठी लाभदायक ठरले. माझं लग्न झाल्यापासून गेली 40 वर्षे सातत्यानं मी तरुण भारत वाचते, कारण तो अगदी आपल्या मनापासून आपलासा वाटतो. सीमा भागातलं एक परखड मराठी वृत्तपत्र म्हणून अभिमानानं या पत्रकाकडं पाहतं, कारण यामधली प्रत्येक बातमी ही आपली वाटते आणि इथली सत्यता, सचोटी यामुळं हे वृत्तपत्र निर्भीड वृत्तपत्र म्हणून मी मनापासून याला मानते. आजसुद्धा माझी त्याच्यावर श्रद्धा आहे. पुढच्यासुद्धा तुमच्या तरुण भारतच्या अखंड वाटचालीस शतशः शतशः धन्यवाद. नमस्कार. तरुण भारत म्हणून इथला मराठी समाज जागा झाला आणि इतर भाषिकांनाही त्याचं महत्त्व कळलं आणि म्हणून कोणताही भाषिक असू दे मराठी तरुण भारत वाचल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. आज जे भव्य असं हे प्रदर्शन भरवलेलं आहे त्याच्यातून एक असा निष्कर्ष निघतो की त्या काळामध्ये, इसवीसनपूर्वीच्या काळामध्ये हे जे वृत्तपत्र सुरुवात झालं त्यावेळा जनतेला कळायला लागलं की आपल्या देशामध्ये काय घडतंय, बेळगावमध्ये काय घडतं, आजूबाजूला काय घडतंय, ह्या बातम्या यायला लागल्या आणि त्या पेपरचं महत्त्व काय आहे ते समजायला लागलं. आज म्हणून अतिशय मोठं काम तरुण चाललेलं आहे, या त्याला माझ्या शुभेच्छा आहेत. शुभेच्छा. एक्झिबिशन आम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला इथं दिसतंय की तरुण भारतनी सामान्यातला सामान्य प्रश्न असू दे किंवा मोठ्यातला मोठा प्रश्न असू दे, तो जनतेचा प्रश्न खरोखर ह्या पेपरच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला पोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. फक्त पोचवण्याचाच नाही तर त्या प्रश्नाला न्याय कसा मिळेल हासुद्धा त्यांचा अत्यंत चांगला प्रयत्न आहे आणि होता सुद्धा. आणि खरोखर खूप बरं वाटलं आणि आमच्या जे युवा पिढीला खरंच हे बघण्याची गरज आहे. तर मी आज गेल्याबरोबर माझ्या ज्या मुलं आहे, माझी जी मुलं आहेत त्यांच्या मित्रांना किंवा इतर ज्या यंग जनरेशन आहेत त्यांना मी सांगते की त्यांनी खरोखर इथं येऊन हे एक्झिबिशन बघितलं पाहिजेत. ह्याच्यातून आम्हाला आमच्या जो सीमा प्रश्न म्हणतो आम्ही तो काय आहे हे त्यांना कळायला पाहिजेत. तर त्यांनी आम्हाला दैनिक तरुण भारतची जी 1918 पासूनची जी माहिती होती ती आम्हाला माहिती नव्हती, पण येथे येऊन संपूर्ण सीमा प्रश्नाचा जो ज्वलंत इतिहास आहे ते येथून समजला. त्याचबरोबर जी वेगवेगळी निदर्शने, आंदोलने, जाळपोळ, उपोषणं आहेत तेही या पेपरमधून आम्हाला येथे पाहावयास मिळाली, वाचावयास मिळाली. त्यातून खूप आनंद झाला, बऱ्याचशा गोष्टींची माहिती मिळाली. त्याचबरोबर टिळकवाडे हायस्कूलचे जे स्नेहसंमेलनाचे जे इथे लावलेले आहे ते माझी शाळा असल्याने मला संपूर्ण शाळेची जी आठवण त्या बातमीमधून मिळाली. खरोखर खूप आनंद झाला या संपूर्ण माहिती घेऊन येथे आल्याबद्दल आणि त्याबद्दल दैनिक तरुण भारतचे मी मनपूर्वक आभार मानते. पहिल्यापासून ते आत्तापर्यंतचे सगळे तरुण भारत अगदी काटेकोरप्रमाणे चांगले लिखाण आणि हे ते चांगलं आहे. त्यामुळे पहिल्या सगळ्या गावातल्या गोष्टी आणि नवीन काहीतरी योजना झालेल्या असतात त्या लिहिलेल्या असतात, प्रत्यक्ष ते आपल्याला डोळ्यासमोर येतात, त्यामुळे आम्हाला सगळं समाधान वाटतं. तरुण पेपरापेक्षासुद्धा तरुण भारतामध्ये जी बातमी असते ती खरोखरच अगदी मनापासूनची असते आणि राष्ट्रहित, जनहित, समाजहित अशा प्रकारेही असते, सर्व प्रकारची बातमी असते. त्यामुळे वाचायला एक मन उत्साह वाटतं. निरनिराळे भाग असतात, त्या निरनिराळ्या भागातून वाचत गेलं तर आपल्याला नवीन नवीन काहीतरी प्रयोग
किंवा ज्ञानाची भर मिळते. त्यांचं ते चॅम्पियन पत्रक म्हणा किंवा खजाना एक आहे ते खजाना, ही ज्ञानाची मंदिरची खरोखर ही म्हणजे शाळेच्या मुलांना देखील शाळेकरच्या मुलांना देखील ते सामान्य ज्ञान या दृष्टीनं हे फार उत्तम आहे. तर त्यांनीसुद्धा हे वाचायला हरकत नाही. त्या दृष्टीनं विचार केला तर हे किरण ठाकूरांची बुद्धिमत्ता किंवा कल्पनाशक्ती ही अचाट आहे. सामाजिक असो, सीमाप्रश्न असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, वेगवेगळ्या मेळाव्याच्या बद्दल बातमी असो, छोटी बातमी असो, मोठी बातमी असो, एक रुचकर असं बातमी छापून बेळगाव शहराच्या जनतेवर जे मनात स्थान निर्माण केलेलं आहे ते एकमेव म्हणजे तरुण भारत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तरुण भारताने सामाजिक कार्याबद्दल एक आपुलकी, एक आपलेपण म्हणून लोकमान्यच्या माध्यमातून, तरुण भारतच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्यांना असो, वेगवेगळ्या खेळाडूंना, वेगवेगळ्या संस्थांना चांगली प्रसिद्धी देऊन त्यांच्या कार्याला हातभार लावणारा तरुण भारत आजपर्यंत बेळगाव शहरावरती राज्य करत आलेला आहे. मी तरुण भारतला हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून अशाच उपक्रम, असेच कार्य हो असे मी परमेश्वरकडे प्रार्थना करतो. वृत्तपत्रातील शब्द, अक्षर आणि टिंब समाज मनाचे प्रतिबिंब जपत तरुण भारतने 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. सत्य तेच समोर ठेवून तरुण भारतने विश्वासार्हता जपली आहे, तसेच अनेक नवोदित लेखकांना सुद्धा घडवले आहे. त्यामुळे वाचक वर्ग तरुण भारताचा चाहता झालेला आहे. हेच उद्गार या प्रदर्शनावेळी अनेक नागरिकांनी काढलेले आहेत. बरेच काही प्रसंग असे आहेत तरुण भारताबद्दल की सकाळी जेव्हा उठतो कितीही माणूस त्रासात असू दे पहिला जाऊन पेपर आणतो आणि पेपर वाचतो, त्याशिवाय समाधान होत नाही. कितीही कॉलेजला जायला गडबड असू दे पण एक नजर टाकल्याशिवाय कॉलेजला मी कधीच गेले नाही आहे. जेव्हापासून आम्ही 5वी 6वीपासून हा पेपर बघतो आणि आज बालिकादर्श विद्यालयात आम्ही तो पेपर घेत होतो आणि तो पेपर तिथे वाचत होतो. नंतर ज्या कॉलेजमध्ये आम्ही नोकरी केली आणि ज्या कॉलेजमध्ये परमनंट आहे तिथे पण तरुण भारत हा सगळेजण मी वाचतो आणि सारखं आम्ही म्हातारे नाही आहोत, कायम आम्ही तरुणच राहणार ही आमची प्रतिक्रिया असते. आणि आम्ही 50 गाठली तरी अजून आम्हाला आम्ही तरुणच समजतो तरुण भारतामुळं. आणि हे वाक्य बोलताना किरण ठाकूर सर जे आहेत त्यांची सदिच्छा 100 वर्ष 200 वर्ष पूर्ण होऊ दे, 300 वर्ष असेच पेपर बेळगावात चालू राहू दे तरुण भारत, हीच सदिच्छा या 100व्या वर्षी. आमचं वडील म्हणतात रे कमीत कमी 60-65 वर्षापासून तरुण भारत आहे की नाही आमचं घरी दररोज आम्ही वाचन करतो. आम्ही कन्नडा शिकले तर पण सकाळी उठल्याबरोबर तरुण भारत वाचन करतो. तरुण भारतमध्ये एक विशेष सांगायचं म्हटलं तर कन्नड, मराठी, उर्दू सगळं लोकांना जनप्रिय पत्रक म्हटलं तर तरुण भारत आहे. त्याच्या प्रामाणिकपणाचे त्यांनी तरुण भारतमध्ये उल्लेख केलेला आहे, त्याच्याबद्दल मी अभिनंदन व्यक्त करतो. तरुण भारतमध्ये रात्री 2 जो होते एक शोकसभा असेल तर कोणीतरी वारल्यानंतर ते 2 गेले तर पण ते सकाळी म्हटलं तर ते पेपरमध्ये आलं असते. बेळगावमध्ये म्हटलं तर एकच पेपर म्हटलं तर तरुण भारत. माझ्या वतीने, माझे मित्रमंडळ परिवारच्या वतीने मी तरुण भारतला 100 वर्षाचा शतंग असतो हार्दिक शुभेच्छा देतो. तरुण भारत प्रदर्शनाचा कार्यक्रम होता पाहून खूप छान होता आणि न अनुभवलेल्या गोष्टी या माध्यमातून समजल्या, त्याच्यामुळे फारच खूपच छान वाटलं. अगदी सीमा लढ्यामध्ये तरुण भारतनं खूप मोठं योगदान दिलेलं आहे. म्हटलं तर सीमाप्रश्न हा तरुण भारतच्यामुळं लोकांच्यापर्यंत रोजच्यारोज पोचतो आहे आणि आज मी पण समाजसेवेमध्ये जो आहे त्याच्यामध्ये तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. मग आमचं सिंहगर्जन आयोग मंडळ असो किंवा भगवा रक्षक संघटना उभं करायचीच्या वेळेलाही आणि शिवप्रतिष्ठानचं जे काम आम्ही आता उभं केलं आहे, हजारो युवक याच्यामध्ये तयार झाले आहेत, त्याच्या पाठीमागं किरण ठाकूरांची शक्ती फार मोठी आहे. पाठिंबा आणि तरुण भारतचं योगदान आहे. अशा पुढील काळासाठी 100व्या वर्षासाठी मी तरुण भारतला शुभेच्छा देतो. आणखीन 100 वर्ष असंच म्हणजे 200 वर्ष पण पूर्ण व्हावं असं मी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. दैनिक तरुण भारतची कारकीर्द आम्ही म्हणत होतो, खरं आज या ठिकाणी
दैनिक तरुण भारतनं आपल्या अंकरूपी या ठिकाणी समस्त सीमावासींच्या समोर या ठिकाणी दैनिक तरुण भारत सुरुवातीचा कसा होता, मध्यंतरी कसा होता आणि 1966 सालापासून दैनिकामध्ये रूपांतर झालं आणि त्यानंतर काय प्रगती झाली याची खरोखर या ठिकाणी अंतर्मुख करण्याची गोष्ट आहे। शंभर वर्षाचा इतिहास हा जाज्वल आहे आणि अशाच पद्धतीनं या ठिकाणी तरुण भारतची वाटचाल सुरू व्हावी आणि सीमाप्रश्नाच्या चळवळीमध्ये दैनिक तरुण भारतची जी केलेली कामगिरी गेल्या 60 वर्षामध्ये ती अतुलनीय आहे आणि त्याला कुठल्याही दैनिकाची सर येणार नाही आणि हाच दैनिक तरुण भारत हा पुढचा सीमाप्रश्न दैनिक तरुण भारत सोडवेल अशी आशा व्यक्त करतो। आणि यापासून तरुण भारतचा वाचक आहे आणि दररोज आमच्या घरामध्ये तरुण भारतशिवाय दुसरं कोणतंही वर्तमानपत्र नसतं आणि सकाळी उठल्याबरोबर अगोदर तरुण भारतच आमच्या हाती असतो आणि तरुण भारतला असंच पुढे यश मिळो आणि तरुण भारतची शतकपूर्ती वाटचालसुद्धा यशस्वी हो अशी मी तरुण भारतला सदिच्छा व्यक्त करतो। हे प्रदर्शन बघून खूप बरं वाटलं, त्यामुळे मला पूर्वीच्या ज्या घटना घडलेल्या होत्या त्या गोष्टी कळाल्या। पूर्वी लोक भारत स्वातंत्र्य व्हावासाठी लढत होते, पण स्वातंत्र्य झाल्यावरसुद्धा लोक भारतातल्या राज्यांसाठी लढू लागले, त्यामुळे आपली लोक जर एकत्र राहतील तर काहीही करू शकतात असं मला सांगावं सांगतात। तरुण भारत पेपर हा वाचण्यायोग्य आहे व तरुण भारत पेपरमध्ये आपल्याला सकाळ सकाळ बातमी मिळावी यासाठी तरुण भारत पेपर हा उपयुक्त आहे। खूप आवडले, कारण इथं ज्यावेळेला तरुण भारतची सुरुवात झाली तिथून त्या आजपर्यंतच्या प्रत्येक बातम्या आहेत व त्या आपल्या जीवनात अनेक गोष्टीसाठी उपयोगी पडू शकतात, आपल्या शिक्षणासाठीही उपयोगी होऊ शकतं एवढंच सांगू इच्छिते। माझं नाव शिवानी चिंत्रे, मला या प्रदर्शनातून खूप चांगला अनुभव आला व हे प्रदर्शन राबवल्याबद्दल मी तुमचे आभार मानते। या प्रदर्शनाचा फायदा आम्हाला परीक्षेतसुद्धा होऊ शकतो। धन्यवाद।